मी ऐश्वर्या पवार, कर्मयोगिनी न्यूज चॅनल वर आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या ठळक बातम्या. होळकर महाविद्यालयात 246 विद्यार्थ्यांनी दिली 12वीची परीक्षा. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2018 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव येथे 12वी इंग्रजी या विषयाची लेखी परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2018 रोजी घेण्यात आली. या परीक्षेत 264 विद्यार्थ्यांपैकी 246 परीक्षार्थी हजर होते. यात 18 परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात श्री रेणुकादेवी उच्च माध्यमिक विद्यालय माता रमाई कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 264 परीक्षार्थ्यांची नोंद असून यापैकी 246 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उर्वरित 18 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. विद्यार्थ्यांना पूर्ण तपासून परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवली जात असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर शिवाजी दळणर यांनी दिली. होळकर महाविद्यालयामध्ये सेवालाल महाराजांची जयंती साजरी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक पी आर राठोड, डॉक्टर विठ्ठल दुमनर, डॉक्टर नरसिंहदास बंग यांची उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक राठोड यांनी सेवालाल महाराज यांच्याविषयी यांचे जीवनकार्य या विषयावर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संतोष हंकारे यांनी केले तर आभार राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम वृत्तपत्र विद्या विभाग व मानसशास्त्र विभाग यांच्या वतीने सेमिनार हॉलमध्ये लाईव्ह दाखवण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी ताणतणावामध्ये परीक्षा देऊ नये, ताण कमी केल्यास परीक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकतात इत्यादी विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविले. या कार्यक्रमाचा लाभ परीक्षार्थ्यांनी घ्यावा यासाठी सरकारने परिपत्र काढले. महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी पालक शिक्षक यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मराठी भाषेत संस्कृती टिकवण्याचे सामर्थ्य, डॉक्टर हंकारे. भारतातील प्रमुख भाषेपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून मानवी मनावर आणि समाज मनावर संस्कार घडवणारी ती आपली भाषा आहे. आणि म्हणून प्राचीन काळापासून जगामध्ये तिची ओळख आहे. कारण मराठी भाषेमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा साठवलेला आहे. अशा मराठी भाषेचं सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे. तिचं सामर्थ्य ओळखून आपण आपली संस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा टिकवली पाहिजे असे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संतोष हंकारे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर श्रीहरी चव्हाण यांनी केले तर आभार हनुमान दळणर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा जयंती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी दळणर यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर गणेश माने, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. होळकर महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांची पुण्यतिथी साजरी.
पुण्यश्लोक आहल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 26 फेब्रुवारी 2018 रोजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी दळणर यांनी केले. यावेळी प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. होळकर महाविद्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी. पुण्यश्लोक आहल्यादेवी होळकर महाविद्यालयामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी दळणर, उपप्राचार्य डॉक्टर उत्तमदेव कते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ॲडव्होकेट देशमुख यांच्यासह प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देव देव